ताई. नमस्कार. आता जी प्रगती झालेली आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली असं तुम्हाला वाटतं का? प्रगती झाली आहे हे तुम्ही म्हणता आहात, पण प्रगती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली की नाही असं जर तुम्ही मला विचारत असाल तर प्रगती सर्वसामान्य ज्याला आपण तळागाळात पोहोचली का विचारू तर माझं उत्तर असेल नाही. कारण प्रगती खूप छान चांगल्या विचारांनी जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे लोकांपर्यंत डिजिटल सगळं काय म्हणूया तंत्रज्ञान पोहोचवायचा प्रयत्न केला आहे, पण खरंच तळागाळात पोहोचवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री त्यांच्याकडे आहे का हा विचार मात्र मला वाटतं खूप कमी झालेला दिसतोय. लोकांची प्रगती अगदी अपेक्षितच आहे, मग ती कुठल्याही गोष्टीची असो, वैचारिक असू देत, शैक्षणिक असू देत, त्यांना अनुभवाने समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या काही गरजा असू देत, इवन अन्नधान्यासारख्या गरजा असू देत, तुम्ही खूप काही चांगलं करता आहात, पण तुम्ही तळागाळापर्यंत हे पोहोचतंय का नाही हे राबवणारी जी तुमची यंत्रणा आहे त्या यंत्रणा तपासणं अतिशय गरजेचं आहे. पण तुम्ही म्हणता की ती साधन सामग्री तळागाळामध्ये पाहिजे प्रगतीसाठी आवश्यक, उदाहरणार्थ डिजिटल, मग ती कुठली साधन सामग्री? अगदी तुम्ही डिजिटलसाठी लागणारा मोबाईल, अगदी साधी गोष्ट आहे. किती लोकांपर्यंत आहे, किती लोकांना तुम्ही अगदी म्हणता की आता आपण ह्याच्यावर वेबसाईटवर मीटिंग करूयात, किती लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकताय. अगदी मोदींचा मन की बात कार्यक्रम तुम्ही म्हणता की आज आहे, किती लोकांच्या हातात मोबाईल दिसतील त्या दिवशी तुम्हाला आणि त्यात मन की बात तुम्ही तिथे ऐकवली ऐकतील लोक, अशी काही यंत्रणा उभी केली आहे का? तर आपल्याकडे उत्तर नाही म्हणून देणार आहे, आणि त्याला कोण जबाबदार याचं तर उत्तर नाहीच आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत तळागाळापर्यंत पोहोचलंय असं वाटत नाही? शिक्षण तळागाळात पोहोचवण्याचा अविरत प्रयत्न जरी केला असेल तरी सुद्धा ह्या RTE किंवा ज्या काही सरकारी योजना आहेत त्याच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर चांगल्या चांगल्या शाळांमध्ये ह्या मुलांना प्रवेश मिळतात, पण त्यांची प्रगती जर तुम्ही बघितली तर आपल्याला तफावत निश्चित दिसते की अशी प्रत्यक्ष प्रवेश घेऊन आलेली मुलं कशामध्ये अशी तफावत आणि कदाचित ही तळागाळातनं आलेली मुलं एका वेगळ्या वर्गातली आहेत आणि शाळेत येणारी पैसे भरून येणारी मुलं आपण ज्याला उच्चाभ्रू म्हणतो किंवा काही अशी असतील तर निश्चितच ते लोक म्हणतात की अशी ही मुलं तुम्ही शाळेत प्रवेश देताय, मग आमच्या मुलांवर त्याचे काही वेगळे परिणाम होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे वर्ग वेगळे बसवले तर पुन्हा प्रगती आहे तिथेच आहे ना, शैक्षणिक ती पुढे कुठे जाणार आहे? म्हणजे मग हा भेदभाव अजून चालूच आहे असं तुमचं म्हणणं? असं अगदी नक्कीच म्हणावं असं वाटतं की भेदभाव करत नाही असं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र अनुभवायला येतं की कुठेतरी काहीतरी वेगळं घडतंय. पण हे म्हणजे आर्थिक वर्ग किंवा आर्थिक दर्जामध्ये आहे का सामाजिक दर्जा आणि इतर बाबतीतही भेदभाव आहे? आर्थिक दर्जा घ्या तुम्ही, शैक्षणिक दर्जा घ्या त्यांचा, कमी शिकलेल्या आई वडिलांकडून मुलांवर होणारे संस्काराचाही थोडासा संस्कार दोन्हीकडूनही कमी जास्त होतात, अगदी उच्चाभ्रू पण आणि तळागाळातल्या लोकांच्या मुलांवर पण. पण त्याची सांगड घालण्याची ताकद असणारी मॅनपॉवर जी आहे ती आपल्याकडे असणं फार गरजेची आहे ना, आणि त्याच्यासाठी मग शिक्षणात जे काही तुम्ही दिलं जातंय घेतलं जातंय त्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या समूहामध्ये काम करता तिथे वेगवेगळ्या धर्माचे पण लोक दिसतात, मग त्या धार्मिक भेदभाव बद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का, धार्मिक भेदभाव हा आज सगळे जसे म्हणतात की एक राजकीय स्टंट आहे किंवा राजकारणातून धर्म जात भेदभाव केला जातोय, प्रत्यक्षात जेव्हा वस्ती पातळीवर आम्ही कामं करतो तेव्हा आमचे अनुभव असे की शेजारी राहणारी कोणीही कुठल्याही जाती धर्माची महिला असो पुरुष असो शेजार असो ते माणसाशी माणसासारखंच वागतात. शेवटी माणसाने माणसाशी माणसासारखं वागून माणुसकीचा धर्म जपणं म्हणजे खऱ्या अर्थाने समाजातल्या सगळ्या ज्या नको असलेल्या गोष्टींचं उच्चाटन करणं असा त्याचा अर्थ. फार चांगला विचार सांगितला तुम्ही ताई, धन्यवाद. थँक्यू.